हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गे. आजच्या जी एस स्ट्रक्चर्स अँड आयडलन्सेस या सिरीजमध्ये आपण पोक्सो कायद्याबद्दल एक प्रश्न डिस्कस करणार आहोत. प्रश्न असा आहे, द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस पोक्सो ॲक्ट हॅज टू बी सुटेबली एक्सपांडेड टू अकाउंट फॉर द रिपोर्टिंग ऑफ हिस्टॉरिकल चाइल्ड सेक्सुअल अब्यूज ॲनालाइज. तर एक्सपांडिंग द स्कोप ऑफ पोक्सो या नावाचा आर्टिकल द हिंदूमध्ये 25 मे 2021 एक येऊन गेलं. तर त्याच्यावरती हा क्वेश्चन फ्रेम करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाचा भाग 3 जो आहे, मूलभूत हक्कांबद्दल ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कलम 15(3) जे आहे, तर ते राज्यसंस्थेला काही अधिकार प्रदान करतं, ज्याच्यामध्ये की महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यसंस्थेस बहाल करण्यात आलेला आहे. आणि त्या कलमाअंतर्गत एक कायदा आपल्या राज्यसंस्थेने संमत केला, ज्याला की पोक्सो ॲक्ट असं म्हटलं गेलेला. या तरतुदींच्या अधून राहून लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणारा अधिनियम 2012 संमत करण्यात आला, ज्यालाच पोक्सो असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं, द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस. तर या कायद्यातल्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत, तर त्या काय आहेत? तर पहिला जो महत्त्वाची तरतूद आहे, तर पुरावे देण्याची जबाबदारी ही गुन्हेगारावरती आहे. म्हणजे पुरावा जो आहे तर तो गुन्हेगारानं सिद्ध करायचा आहे की मी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं नाही. ज्याने तक्रार केली त्याने सिद्ध करायची ही जबाबदारी नाही की याच्यावरती अत्याचार झालेला, ही गुन्हेगाराची जबाबदारी असेल. त्यानंतर लिंग तटस्थतेबद्दल हा कायदा बोलतो. म्हणजे या कायद्याअंतर्गत लहान मुलं असतील किंवा मुली असतील, या दोन्हींना देखील किंवा त्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराला संरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे फक्त मुलींच्या अत्याचाराबाबत हा कायदा बोलतो असा भाग नाही आहे. तर म्हणून या कायद्याला लिंग तटस्थता असणारा देखील म्हटलं जातं. त्यानंतर लिंग व वय यात भेद न करता सर्व गुन्हेगारांच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे लिंग व वय यातमध्ये काहीही भेद केलेला नाही आहे. म्हणजे एखादी 18 वर्षाच्या खालील व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीनेच अशा पद्धतीचं कृत्य केलेलं असेल, तर त्या व्यक्तीला देखील या कायद्याअंतर्गत गुन्हेगार मानण्यात येईल. फक्त फरक एवढाच आहे की त्या व्यक्तीवरती जी कारवाई होईल किंवा कारवाईची प्रक्रिया होईल, तर ती ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट जो आहे त्या कायद्याअंतर्गत ती प्रक्रिया केली जाईल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे गुन्हेगारीचं अंशांकन. म्हणजे गुन्हेगारीचं अंशांकन कशा पद्धतीनं गुन्हा केलेला आहे वगैरे या डिटेल्स यामध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर संरक्षकच गुन्हेगार बनले तर अशांना कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे समजा पोलीस प्रशासन असेल तर त्यांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये व्यक्तींना संरक्षण देणे, किंवा इतर अधिकारांवरील अधिकारी पदांवरील व्यक्ती असेल तर त्यांनीच जर अशा पद्धतीचं कृत्य केलं तर त्यांच्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. त्यासोबतच बालस्नेही उपायांची तरतूद, म्हणजे या पोक्सो कायद्याचं कलम 24 जे आहे ते बालस्नेही उपायांची तरतूद करतं. बालस्नेही उपाय म्हणजे काय, की त्या बालकाचा जर जबाब घ्यायचा असेल तर त्याला पोलीस स्टेशनला बोलवायचं नाही, तर पोलिसांनी स्वतःहून घरी जाणं किंवा त्याला जिथं सेफ वाटेल अशा ठिकाणी जाणं आणि सिव्हिलमध्ये जाणं, युनिफॉर्ममध्ये जाणं अलाउड नाही आहे, तर अशा पद्धतीच्या काही तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच पीडित बालक आणि कुटुंबियांना आधार देण्याची तरतूद असेल, बालक आणि कुटुंबियांची गोपनीयता असेल, तर ही वैशिष्ट्ये किंवा महत्त्वाच्या तरतुदी आपण पोक्सो कायद्यामध्ये नोंद करू शकतो. त्यानंतर बाललैंगिक अत्याचार म्हणजे नेमकं काय, तर हे देखील या कायद्यात सांगण्यात आलेलं आहे. जसं की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या लैंगिक समाधानासाठी, व्यावसायिक फायद्यासाठी किंवा दोन्हीसाठी बालकांचा वापर लैंगिकतेसाठी करते, तेव्हा बालक लैंगिक अत्याचार घडतो, अशा पद्धतीची व्याख्या या कायद्यात सांगण्यात आलेली आहे. कलम 2(1)(d) नुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती बाल आहे असं समजण्यात येईल, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतातील बालकांविरुद्धचे लैंगिक गुन्हे जे आहेत ते आपण या ठिकाणी थोडक्यात त्याचा आढावा घ्या. म्हणजे क्वेश्चन जो आहे की जो पोक्सो कायदा आहे तर त्याला एक्सपांड करायला पाहिजे का, तर सुटेबली एक्सपांड करण्याची गरज आहे का, तर त्याच्या विश्लेषणाबाबत प्रश्न आहे. तर थोडक्यात आपण एक आढावा घेऊया की NCERB रिपोर्ट काय सांगतो. जसं मी पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये म्हटलेलं की कोणताही रेफरन्स देत असताना त्याचा नोंद करणं, म्हणजे कोण सांगतं ती बाब, त्यात ते नोंद करणं गरजेचं आहे. जसं की 2007 महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने एक सर्वे केला होता आणि त्या राष्ट्रीय सर्वेक्षणाचे निकाल जारी केले, ज्यामध्ये 13 राज्यातील 12,500 बालकं समावेश झाली होती त्या सर्वेक्षणामध्ये. त्याचा निकाल असा सांगतो की 50%+ म्हणजे 53% बालकांनी त्यांच्यावरती एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचं मान्य केलेलं होतं. त्यानंतर दर दोन बालकांपैकी एकाचं लैंगिक शोषण झालेलं आहे पण त्याची वाच्यता झालेली नाही आहे असं देखील हे सर्वेक्षण सांगतं. आणि यामध्ये 57% मुले आहेत,
म्हणूनच हा कायदा लिंग तटस्थतेबद्दल बोलतो. त्यानंतर क्राईम इन इंडिया रिपोर्ट 2019, आता क्राईम इन इंडिया जो रिपोर्ट आहे तो कोण पब्लिश करतं तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB जे आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोद्वारे हा रिपोर्ट पब्लिश केला होता. त्यांनी असं सांगितलं की 2019 या वर्षात गुन्ह्यांची संख्या 148,185 असून त्यातील 31.2% गुन्हे हे पोक्सो कायद्याचे आहेत, म्हणजे त्याच्या कायद्याअंतर्गत येणारे गुन्हे आहेत. त्यानंतर 2018 तुलनेत ही जी वाढ आहे पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची ती 18.9% वाढ आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता मूळ प्रश्नाकडे, जसं की हिस्टॉरिकल चाइल्ड सेक्सुअल अब्यूज जो आहे तर तो रिपोर्ट केला जात नाही या कायद्याअंतर्गत, अशा पद्धतीचा एक युक्तिवाद केला जातो, तर तो काय थोडक्यात आपण पाहून घेऊया. हिस्टॉरिकल चाइल्ड सेक्सुअल अब्यूज, ज्याला HCHA म्हटलं जातं, तर HCHA म्हणजे काय, तर एखादा गुन्हा घडला तर तो गुन्हा घडल्यानंतर बऱ्याच अवधीनंतर त्या गुन्ह्याचं रिपोर्टिंग करणं, तर अशा पद्धतीच्या गुन्ह्यांना किंवा त्या कृत्यांना किंवा त्या बाबींना हिस्टॉरिकल चाइल्ड सेक्सुअल अब्यूजच्या घटना म्हटलं जातं. म्हणजे पाठीमागं कुठंतरी घटना घडून गेली हिस्ट्रीमध्ये, ज्याला आपण म्हणू शकतो, तर अशा पद्धतीची घटना खूप दिवसानंतर रिपोर्ट करण्यात ज्यावेळी येते तर त्यावेळी त्याला HCHA अंतर्गत येते असं म्हटलं जातं. तर हा कायदा त्याला प्रोटेक्शन देत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद एक्सपँडिंग द स्कोप ऑफ पोक्सो नावाचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. तर याचा अर्थ असा की अशा घटना ज्यांची नोंद बऱ्याच कालावधीनंतर घेतली गेली, म्हणजे लेट रिपोर्टिंग म्हणू शकतो, IPC 354 असं सांगतं की गुन्हा घडलेल्या दिनांकापासून 3 वर्षानंतर गुन्ह्याची नोंद करण्यास एक अडथळा निर्माण होतो IPC 354 नुसार. कायद्यातील या कलमाचा 2000 घडलेल्या घटनांच्या नोंदणीकरता मोठा अडथळा असल्याचे मत त्या आर्टिकलमध्ये ॲडव्होकेट मनोराज मांडतात. त्यानंतर गुन्हा नोंदवण्याची जी कारणं आहेत किंवा उशिरा नोंदवण्याची जी कारणं आहेत त्याचा देखील थोडक्यात एक आढावा घ्यावा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की का स्कोप वाढवायला पाहिजे, म्हणजे गुन्हा नोंदवण्यास वेळ झाला पोक्सो अंतर्गत तर त्याची कारणं काय असतील ती एकदा समजून घेतली की त्याचा स्कोप वाढवणं का गरजेचं आहे हे देखील समजून घेऊ शकतो. जसं की गुन्हेगार हा बहुतेकदा अत्याचारग्रस्त बालकाच्या परिचयातीलच असतो म्हणून गुन्हा नोंदवला जात नाही किंवा उशिरा नोंदवला जातो. आणि NCRBने जाहीर केलेल्या डेटानुसार 80-90% प्रकरणामध्ये गुन्हा करणारी व्यक्ती ही ओळखीचीच असते, म्हणजे कुटुंबातील असेल किंवा इतर व्यक्ती असेल तर ती ओळखीचीच व्यक्ती असते. त्यानंतर अपराध भावना मनात असणे, म्हणजे आपलीच चूक आहे अशा पद्धतीची भावना त्या लहान मुलाच्या किंवा मुलीच्या मनामध्ये येणं हे देखील एक कारण आहे. त्यानंतर आपल्यावर अत्याचार होतो याची जाणीवच बालकाला नसणे, म्हणजे ते अवेअरच नाही आहे त्याबाबत. त्यानंतर सूड किंवा अत्याचाराच्या पुनरावृत्तीची भीती, म्हणजे अशा पद्धतीची घटना पुन्हा माझ्यासोबत घडू शकते याची भीती किंवा सूड घेतला जाईल याची भीती असणे, तर हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. त्यासोबतच बालकांपेक्षा मोठ्यांना महत्त्व देणारी आणि वडीलधाऱ्यांचा अवमान झाल्यास बालकांनाच दोष देणारी आपली जी संस्कृती आहे तर ती देखील याला कारणीभूत आहे असं सांगितलं गेलेलं आहे. तर ही मतं कोणी व्यक्त केलेली आहेत, तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोक्सोवरती एक माहिती पुस्तिका जारी केलेली आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी ही कारणं दिलेली आहेत. जसं मी म्हटलं की रेफरन्स महत्त्वाचा आहे, तर या पुस्तकामध्ये माहिती पुस्तिकेमध्येही कारणे देण्यात आलेली आहेत. त्यासोबतच अत्याचारग्रस्त आणि कुटुंबियांना प्रत्यक्ष आणि संभाव्य धमकी ही देखील एक भीती असते, त्यामुळं उशिरा नोंदवलं जातं. त्यासोबतच प्रोफेसर रोनॉल्ड सी समिट हे एक सायकियाट्रीचे प्रोफेसर आहेत, तर त्यांनी देखील एक थेरी मांडली होती, तर त्या थेरीला अकोमोडेशन सिंड्रोम म्हटलं जातं. तर काय आहे ही थेरी, भीती किंवा इतर कारणांमुळे आपल्यावर झालेल्या अत्याचाराची वाच्यता कुठेही न करता का तर आपल्यावरती विश्वास ठेवला जाणार नाही या भीतीने पीडित बालक आपल्या वर्तनात काही बदल करते आणि त्या प्रमाणे जुळवून घेऊन त्या पद्धतीचं वर्तन करण्यास किंवा वागण्यास सुरुवात करते, म्हणजे त्याच्या वागण्यात एक बदल दिसून येतो आणि त्याला अकोमोडेशन सिंड्रोम असं प्रोफेसर रोनॉल्ड सी समिट आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. तर ते देखील एक मुख्य कारण आहे गुन्हा उशिरा नोंदवण्यासाठी असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर 2018 एक ऑनलाईन कॅम्पेन झाला होता, त्याच्यामध्ये 40 वर्षानंतर एक केस नोंदवण्यास आली होती, तर ती नोंदवण्यास नकार दिला गेला होता आणि त्यामुळे एक कॅम्पेन झाला. त्यावेळी महिला आणि बालविकास मंत्रालयानं असं डिक्लेअर केलं की उशीर जरी झाला असला तरी देखील त्या केसेस नोंदवल्या जातील, पण त्याला देखील 2012 डेडलाईन तिथं आलेली दिसून येते, म्हणजे 2012 हा कायदा आला तर त्यानंतर तुम्ही किती उशिरा ती केस नोंदवू शकता, पण 2012 अगोदरच्या ज्या घटना आहेत तर त्याच्याकरता हे प्रोटेक्शन देण्यात आलेलं नाही असं या कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणूनच या लेखामध्ये त्या अनुषंगाने बाबी नोंद केलेल्या आहेत, त्यामुळे तो स्कोप वाढवायला पाहिजे अशा पद्धतीचा हा प्रश्न जो आहे तो सांगतो, म्हणजे तशा पद्धतीचं ॲनालिसिस करण्यास आपल्याला सांगत असतो. त्यानंतर फौजदारी कायद्यात देखील 2018 काही बदल करण्यात आला, जसं शिक्षेत वाढ, मृत्यूदंडाची शिक्षा असेल, पण HCHA बद्दल काही सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केली गेली नव्हती. त्यामुळे महिला आयोग आणि रोनाल्ड समिट यांनी जे कारणे दिलेले आहेत त्याच्यानुसार IPC 354 बदल करून पोक्सोला संरक्षण देण्याची गरज आहे. त्यासोबत द बाइंडिंग लॉ नावाचं एक आर्टिकल द हिंदूने 31 मे 2021 पब्लिश केलं आहे,
तर त्यामध्ये देखील काही बाबी सांगण्यात आल्या आहेत, त्या देखील वाचून घेतल्या तर याच्यामध्ये ॲडिशन करता येऊ शकते. आणि द लिमिट्स ऑफ पोक्सो नावाचं श्रद्धा चौधरी यांचं 16 मे 2020 एक द हिंदूमध्ये आर्टिकल आलं होतं, ते देखील याच्या लिमिटेशन सांगण्यात आणि स्कोप वाढवणं कसं गरजेचं आहे त्याच्यामध्ये उपयोगी ठरू शकतं. धन्यवाद.